महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा असणाऱ्या आषाढी एकादशीचा सोहळा एकोणतीस जून रोजी होणार आहे यानिमित्त नियोजनासाठी पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक झाली या बैठकीत वारीचं दर्शन रांगेचं व्यवस्थापन मंदिरातलं अंतर्गत व्यवस्थापन भक्तांना पुरवल्या जाणाऱ्या सुविधा तसंच भक्तांसाठी मंदिरात असणारे नियम यावर आधारित चर्चा झाली यामध्ये मंदिरात भक्तांना मोबाईल फोन घेऊन जायला परवानगी देण्याचा निर्णय समितीनं घेतला आहे त्यानुसार आता भक्तगण मंदिरात आपला मोबाईल फोन मंदिरात सोबत घेऊन जाऊ शकतील मात्र त्यांनी मंदिरात मोबाईल फोन वापरू नये असं आवाहन समितीच्या वतीनं भक्तांना करण्यात आलं आहे भारतीय हस्तलिखितांमध्ये मोठ्या